सांगली नर्सेस पगारदार पुरुष व महिलांची सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकच ध्यास परिचर्यांचा आर्थिक विकास या ध्येयाने प्रेरित परिचर्या विकास पॅनलचे 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज परिचारिकांच्या देवता मिस फ्लोरेन्स नाइटिंगेल याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापालिका प्रभाग क्रमांक 20 नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. एकच ध्यास परिचारिकांचा आर्थिक विकास प्रचार प्रमुख यावेळेला पॅनल प्रमुख दत्तात्राम ढमाले यांच्यासह सचिन बिरणंगे, विवेक कुरणे, प्रेमानंद मोरे, शेखर साठे, रवी जाधव, सारिका हाके, निर्मला मैत्री, प्रदीप मुचंडी, हुन्नूर सिद्ध बिराजदार, ज्योती आरगे हे पॅनलमधील उमेदवार उपस्थित होते. पॅनलमध्ये तरुणी आणि सभासदांच्या हाकेला धावणारी पतसंस्थेच्या स्वच्छ कारभाराला पात्र असलेले उमेदवार या पॅनलमध्ये असल्याने बहुमताने विजयी करा असे आवाहन शेखर साठे यांनी केले आहे. नमस्कार, मी शेखर साठे आज परिचर्या विकास पॅनलकडून उमेदवार आहे. तरी नर्सेस पगारदार पतसंस्थेसाठी आज आम्ही इलेक्शन लढवत आहोत. हे पंचवार्षिक इलेक्शन लढवत असताना आम्ही नवीन चेहरे, नवीन विचार व नर्सेसना आर्थिक उन्नतीसाठी नवीन मार्ग घेऊन आलेलो आहे. तरी सर्व उमेदवारांनी उमेदवारांना पूर्ण प्रेम देऊन आणि भरघोस मतदान देऊन त्यांना विजयी करा हीच नमूद. मी दत्ता ढमाले सांगली सिव्हिकमधून आणि माझ्यावर माझे सहकारी सांगली सिव्हिक मिरजमधून इथे उपस्थित आहेत. आज आपण एक आपली पंचवर्षीय निवडणूक जी लागते सहकारी पतसंस्थाची, त्यानिमित्ताने आम्ही सगळे सभासद आणि उमेदवार इथे आज उपस्थित आहोत. आमच्या पॅनलचं नाव जे आहे ते नर्सिंग परिचर्य विकास, हे जे आम्ही नव्याने पॅनल उपर केले जाहीर केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही इथे सगळेजण उपस्थित आहोत. त्या पॅनलचा प्रचाराचा आजचा पहिला दिवस आणि सुरुवात जी आहे ते आज केलेली आहे, त्याचा शुभारंभ आणि त्याच्यासाठी आपल्याला उपस्थिती आदरणीय योगेंद्र थोरात यांची लाभलेली आहे. तर आमचे एकूण 11 उमेदवार या पॅनलमधून निवडणूक लढणार आहोत आणि नर्सिंग परिचर्याच्या विकासासाठी हा सगळा आपला पॅनलचा खडाटोप आहे आणि आम्ही सगळे त्याच्यामध्ये भरघोस मतदान निवडून येणार आहे. त्याला त्या सगळ्यांची साथ लाभणार आहे अशी आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.